कोणत्याही क्षणी 2024 लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग जाहीर करेल. गेल्या कैक वर्षापासून केंद्रीय स्तरावर अभ्यासपूर्ण आणि ठामपणे सोलापूरचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी लोकसभेत सोलापूरकरांनी निवडून न दिल्यामुळे सोलापूरचे अतोनात हाल झाले. दैनंदिन पाणी पुरवठा, शहर परिवहन, विमान सेवा, उड्डाण पूल, बाह्य वळण, रेल्वे, स्थानिक स्वराज्य संस्थातील विविध प्रलंबित प्रश्न जे केंद्रीय पातळीवर सहज सोडवता येऊ शकतात त्याकरता सोलापूरकरांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या वतीनं कैक वर्षापासून काहीच हालचाल दिसत नसल्यानं सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर दिसतो आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरकरांची फसवणूक थांबवा, अभ्यासू सुसंस्कृत उमेदवार द्या असं आवाहन शासकीय विश्रामगृहात सोलापूर विकास मंचच्या वतीनं आयोजित बैठकीत सर्व सोलापूरकरांनी व सर्व प्रमुख पक्षांनी केलंय. सोलापूर विकास मंचच्या वतीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विनंतीवरून केंद्रीय रेल्वे मंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समवेत सोलापूरच्या रेल्वे विभागाच्या संबंधित महत्वपूर्ण विषयावरच्या बैठकीत मंचचे प्रतिनिधी विजय कुंदन जाधव हे नवी दिल्ली इथे उपस्थित होते. सदर बैठकीत नंतर तातडीनं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोलापूर विभागाशी संबंधित सर्व मागण्या सूचना तक्रारीवर रेल्वे बोर्डास निर्देशित केले. सदर दौऱ्यादरम्यान विजय कुंदन जाधव यांनी SK जाधव, प्रायव्हेट सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ स्टेट रेल्वे कोड अँड माइन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया संजीव देशपांडे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पब्लिक ग्रीव्हन्स मिनिस्ट्री ऑफ रेल्वे के नारायण स्वामी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री डॉक्टर राजेश सर्वज्ञ अशा वारसा संगोपनासाठी भारतभरात अतिशय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या इंटॅक या संस्थेच्या प्रिन्सिपल डायरेक्टर पौर्णिमा दत्त यांची दिल्लीच्या कार्यालयात सदिच्छा भेट देत सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्वपूर्ण विषयावर निवेदन सादर केली आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.